कांची असे जन्म भूमि श्री दत्त उपासना नित्य नेमी गुरु वासुदेवे कृपा पूर्ण केली नमस्कार नानान समाधा त्रिकाळी जयांची असे ज्ञान बुद्धि अगाध जना उद्धराया से तो सिद्ध आनंदित मूर्ति सदा प्रेम देई नमो बाळ कृष्णा सदा सर्व काळी साधकांची तू माऊली शिष्यजनांची तू साऊली गुरु बाळ कृष्णे कृपा पूर्ण केली नमस्कार इंदु आई समाधा त्रिकाळी जय नाना सा आता आज हरिपाठ रहस्य ज्ञानेश्वरांचा हरिपाठ त्यातील रहस्य अभंग क्रमांक 6 त्याच्यावर आपण चिंतन करूया. अभंग क्रमांक 6 काय साधू बोध झाला नुरोनिया ठेला ठाई समुराला अनुभवे अनुभवे ठाई समुराला अनुभव नाही ठाई समुराला अनुभवे कोणाला तरी अनुभव आलेला आहे आणि तो ठाईच म्हणजे जे ठाई जन्मले ते ठाव भोगी ज्या ठाईया जन्माला आला तिथे तो पोचला आहे. साधुबोध झाला नुरोनी आठेला ठाईच मुलाला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी ठाय ठाय हा शब्द बऱ्याच वेळा आला 2-3 वेळा आला. मोक्षरेखे आला भाग्यवी नटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी. कन्क्लुजन काय की मला सर्व विश्वास असलेला परमात्मा याची अनुभूती कशामुळे आली कोणता अभ्यास मी केला हरि दिसे ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिसे जनी एक वनी दोन आत्मतत्वी म्हणजे आजूबाजूच्या असलेल्या माणसातसुद्धा मला परमात्मा दिसतोय. वनामधूनही असलेले श्वापदापासून सर्वजण हरिरूपच आहेत आणि माझ्या ठिकाणी पण आत्मदेव आत्मरूपाने पण परमात्माच कसा नटला याचा ऐक्य मला अनुभवाला आलं. म्हणजे एक प्रकारचं ब्रह्मबोधावरती ब्रह्मज्ञानावरती अभंग आहे. सुरुवात काय केली पण साधू बोध झाला इथे साधू बोध याचा अर्थ गुरुबोधही घ्यायचा आहे. दोन प्रकारचे बोध आहेत एक आहे गुरुबोध एक आहे साधू बोध. इथे ज्ञानोबरांनी अवश्य शब्द आवर्जून वापरला आहे साधू बोध झाला. एवढं लक्षात ठेवायचं की साधू बोध याचा अर्थ अनुबोध घेतला साधुबोधाचा अर्थ आत्मबोध साधुबोध झाला झाला शब्द आहे ना म्हणजेच आत्मबोध झाला म्हणजे आत्मबोध हा एकदाच होणार आहे. आणि दुसरा साधुबोधाचा अर्थ गुरुबोध हा अनेक वेळा होऊ शकतो. गुरूंचा बोध हा अनेक वेळा होऊ शकतो पण आत्मबोध मात्र एकदाच होणार आहे. आता गुरूंच्या संगतीत राहिला गुरूंच्या सेवेत राहिला की स्वाभाविकपणे जो अभ्यास केला जातो त्या अभ्यासाने साधकाला साधुबोध होणे याची अनुभूती यायला लागते. साधुबोध झाल्यावर त्याला काय जमा लागतं क्रिया ही मोठी अवस्था आहे. साधुबोध झाला म्हणजेच काय झाला तो नू न उरोनिया ठेला नुरोनिया ठेला नुरोनिया असं शब्द म्हणजे न उरोनिया ठेला न उरूनसुद्धा शिल्लक राहिला. न उरला म्हणजे खरं म्हणजे संपला आहे तरीही शिल्लक राहिला तरीही शिल्लक म्हणजे या देहामध्ये ज्या अवस्थेने आला तो म्हणजे जीव या अवस्थेने आला ती अवस्था समाप्त झाली आणि मग तो शिवरूपाने शिल्लक राहिला. म्हणजे ज्यावेळी अशी अनुभूती तयार होते की आपल्या बुद्धीमध्ये तेजाची शिदोरी बुद्धी म्हणजे तेजाची शिदोरी बुद्धीमध्ये लख विवेक प्रगट होऊन आत्मप्रकाश तयार होतो आणि सर्वत्र भगवंताची जाणीव व्हायला लागते स्वतःच्या देहासह वर्तमान
अशा पद्धतीने अवस्था आल्यावर याला म्हणतात की जीवदशा संपली म्हणजे सतरावी जीवनकला कळली. ही सतरावी जीवनकला अनुभवाला आली की देहबुद्धी गेलेली असे. फक्त यात काय राहिलेलं असं, आठवणी देह, देहाचा आठव असतो. आठवणी देह पायाचे म्हणजे परमात्म्याचे चिंतन चालतं, अखंड चिंतन परमात्म्याचं चालतं, पण देहाचा आठव मात्र असतो. ही जी अवस्था आहे याला म्हणतात की न उरोनिया ठेला, म्हणजे प्रत्यक्ष तो देहाने तर उरला नाही, देहभाव गेल्यामुळे पण उरला आहे, पण काय मात्र म्हणजे त्याला शिव अवस्था म्हणतात. ही झाली साधुबोध झाला आणि निरोनिया ठेला ठाई समोर आला अनुभवे. तुमचा प्रश्न असं आहे की हा जो बोध होता ज्याला आपण आत्मबोध म्हणतो आहे, हा परंपरेने सूर्यकुळामध्ये चालत आला होता. म्हणजे कशी पद्धत आहे की आधी विवस्वान नावाचे सूर्य, सूर्याचे नाव आहेत, त्यांनी कोणाला केला, दे रवीला केला, रवीने कोणाला केला, इक्ष्वाकूला केला, आणि अशा पद्धतीने तो 128 पिढ्या सूर्यवंशात हा योग आला. मग काय झालं, 128 पिढ्या झाला, त्यातली 64 पिढी रामचंद्रांची. या 64 पिढीत म्हणजे तेव्हाही हाच आत्मबोध वशिष्ठ ऋषींनी रामप्रभूंना दिला होता. त्यानंतर काय झालं, हा बोध भगवंतांनी जेव्हा अवतार घेतला त्यावेळी अर्जुनाचं निमित्त केलं आणि सोमवंशात आणला, अर्जुन सोमवंशी. पण मधल्या काळात त्याचं परत सगळं विस्मरण झालं आणि त्याला म्हणतात की का विस्मरण झालं, तर मोह वाढल्यामुळे विस्मरण झालं. असो, म्हणजे असा प्रश्न येतो की मला साधुबोध होणे, आत्मबोध होणे म्हणजे नेमकं काय होणे. आत्मबोध होणे म्हणजे बुद्धीमध्ये प्रकाशित झालेला तेज संपूर्ण नखशिखांत अनुभवला येतो, याला म्हणतात की आत्मबोध होणे. आता गुरुबोध जो आहे हा जर विचार केला, गुरुबोध भगवंतांनी गीतेचाच विचार घेतला तर भगवंतांनी अर्जुनाला असा 18 वेळा गुरुबोध केला. 18 अध्याय म्हणजे काय आहेत, 18 वेळा गुरुबोध केलेला आहे. पहिला बोध गुरूंचा कुठला असतो, तर अर्थात अनुग्रह हाच पहिला बोध आहे. मग आत्मसाक्षात्कारासाठी गुरु वेळोवेळी जे मार्गदर्शन करतात त्याला आत्मबोध हळूहळू म्हणायचं. असो, आता एक गोष्ट जर कळली की निरोनिया ठेला म्हणजे माझ्या ठिकाणी असलेली अतिंद्रिय मनबुद्धी चित्त अहम बुद्धीमध्ये लीन होणे आणि बुद्धीला आत्म्याच्या तेजाची अनुभूती येणे, देहभावाचं चिंतन राहतं ते जात नाही, अशी अवस्था आली की ओळखायचं नुरोनिया ठेला. न उरोनिया म्हणजे जीव अवस्था तर संपली पण अजून तो शिल्लक आहे. आता प्रश्न असा येतो की हे आल्यानंतर अशी कोणती अवस्था यायला पाहिजे की ज्याच्यामुळे नाठवणी देह पायाचे चिंतन, आत्ता काय असेल आठवणी देह पायाचे चिंतन. आता यामध्ये विदेही अवस्था कधी प्रगट होईल असा प्रश्न आहे. तर त्याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे या मनाला नादानुसंधान म्हणजेच कशा कुठल्या तरी नादामध्ये म्हणजे रामाच्या नावामध्ये का होईना पण त्याला रमवायला लागेल, त्याला प्रपंचाचं चिंतन करू द्यायचं नाही. एकदा म्हणजे अशी जर मनाला सवय लागली असेल तर स्वाभाविकच कधीही जरी विचार केला तरी तो चिंतन भगवंताचं करत असल्यामुळे नाठवणी देह, देहाचा तर आठव नाही पण चिंतन मात्र भगवंताचं होतं, याला म्हणतात ठाई समोर आला जैसा. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जशी. कापुराची वाती जशी लावल्यानंतर ती एकदम उजळते आणि काय तर ठाईच म्हणजे ज्याच्यापासून आलेली असते त्या कापुराच्या गोळीतून तिथे समाप्त होते, शिल्लक काही राहत नाही. तसं मनुष्य जन्माला येतो, आधी स्वतःच्या ठिकाणची जीवदशा घालवतो, मग त्याला शिव अवस्था प्राप्त होते, मग जीव शिव एक झाले की ते ब्रह्मामध्ये लीन होतात, त्याला म्हणतात ठाईच समाप्ती झाली जशी. कापुराची वाती उजळली ज्योती, शिल्लक काही राहत नाही. असो, थोडक्यात
गुरुकृपादृष्टीचा अभ्यास जर केला तर अंतःकरण पंचक वेगळं काही शिल्लक राहत नाही, सदैव अखंड चिंतन परमात्म्याचं होत राहते। आता हा ठाय म्हणजे काय असा शब्द आहे, संपूर्ण अभंगामध्ये दोन्ही चरणामध्ये येतो की ठाईचं समाप्ती झाली जशी, ठाईचं मुलाला अनुभवे, हे शब्द हा ठाय म्हणजे काय असा प्रश्न आहे। तुकाबारायांना विचारावं लागतं, तुका म्हणे ठाया जाई आपुल्या आलिया, जिथून आलास तिथं परत जा, जिथून आलास तिथून, तेच आपलं ठाय ठिकाणा होय। आता प्रश्न असं आला की आलो कुठून, अर्थात आत्मस्वरूपातून, म्हणजे जायचं कुठे, आत्मस्वरूपात। आता हे कळल्यानंतर पुढच्या चरणाचा अभंगाचा अर्थ लावायला सोपा आहे। काय म्हणतात, तिसरं चरण, मोक्षरेखे आला आणि भाग्यवी नटला, साधूचा अंकिला हरिभक्त। मोक्षरेखे आला तोच भाग्याने वी नटला, म्हणजे भाग्य शब्द आला। प्रपंचातलं भाग्याचे अर्थ वेगळे, मुलं वाळं पैसा अडका माहीत आहे, परंतु अध्यात्माचं भाग्य वेगळं आहे। अध्यात्माचं भाग्य भाग्यवंत म्हणोचया, एक पहिलं उदाहरण, शरण गेले पंढरीराया, सद्गुरूंना शरणागती पत्करल्यानंतर जी काय अवस्था आहे ही भाग्यवंत आहेत, ते कोणी सगळे भाग्यवान आहेत। म्हणजे भाग्यवंत होण्याकरता भाग्याचा उदय झाला पाहिजे, त्यासाठी पहिली अवस्था त्यांनाच भाग्यवंत म्हणावे जे सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जातात। दुसरं काय भाग्य, भाग्याचा उदय। आता उदय कधी होतो भाग्याचा, भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय, संतपाय जोडले त्यांचे चरण सोडायला तयार नाही, त्यांच्याकडनं उपदेश घेत राहणार, श्रवण करत राहणार, ही क्रिया जमायला लागली की ओळखायचं भाग्याचा उदय तिथं फुलाल। आणि तिसरं, मग भाग्याचा उदय झाला, उजाळले भाग्याता, आता भाग्य उजाळलं, नवीन काय निर्माण झालेलं आहे, फक्त काय झालं आहे, उजाळलं। उजाळले भाग्याता अवघी चिंता वारली, संपूर्ण अवघी चिंता निवारली, संपूर्ण चिंता संपली आणि एकच चिंतन राहिलं भगवंताचं, याला म्हणतात भाग्याचा उजळणी झाली। भाग्याची काय झाली, उजळणी। उजाळलं म्हणजे माहिती आहे, जे आहे ते उजाळून घ्यायचं, जे आहे ते उजाळून। मग एकदा काय करायला लागतो की पहिली गोष्ट काय करावी लागेल असा प्रश्न आहे, ते म्हणजे भाग्य कुठे आहे आणि ते जागं कसं व्हायला पाहिजे हे कळलं पाहिजे। आता नरदेहामध्ये भाग्य जागे करावे लागेल आणि अशा उदय पावलेल्या भाग्याचा अनुभव घ्यावा लागेल। आता मगाशी सांगितलं व्यवहारातलं भाग्य वेगळं, व्यवहारातलं भाग्य वेगळं आहे, कारण का, लटिका हा व्यवहार, हरिपाठातलंच वाक्य, लटिका हा व्यवहारच जर लटिका आहे तर व्यवहारातलं भाग्य लटिका आहे सांगायला नको। याचा अर्थ व्यवहाराला सोडून येणारं सुद्धा सगळं लटिकच आहे। आता मग नेमकं अध्यात्माचं भाग्य म्हणजे काय, ते फार सोपं आहे कळायला, लक्ष दिलं तर। भगवंत आपल्या ठिकाणी भाग्य शब्द आहे, आता भगवंत माझ्या ठिकाणी, भगवंत प्रगट होणे, भगवंताची अनुभूती येणे, हेच भाग्य होय। भग अधिक वंत, वंत हा म्हणजे हे लावला शब्दाला की त्याला ती विशेष शक्ती दाखवली जाते, शक्तिवंत, धैर्यवंत, अशा तसं भगवंत। भग म्हणजे अर्थ असा आहे, भ म्हणजे महातेज, भचा अर्थ काय, मूळ शब्द काय, भम म्हणजे महातेज। मग या महातेजामध्ये भगवंताच्या सहा शक्ती नांदतात, त्या सहा शक्ती म्हणजे आपण नेहमी पाहते यशश्री, औदार्य, ज्ञान वैराग्य, धर्म, हे साही गुणवर्य वसती जेथ, भगवंताची व्याख्या ही सहाव्या अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये दिलेली आहे। यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, धर्म, हे साही गुणवर्य। मला धर्माच्या जागी कित्येक वेळा काय शब्द ऐश्वर्य आहे, कित्येक वेळा शब्द काय ऐश्वर्य।
यश श्री ज्ञान वैराग्य धर्म आता या एकेकाची थोडक्यात आध्यात्मिक व्याख्या घाऊ. धर्म म्हणजे कोणता असा प्रश्न आहे. अर्थात सांगायला नको, एक गतिधर्म आहे, एक स्थितीधर्म आहे. एक आहे गतिधर्म आहे आणि एक स्थितीधर्म आहे. गतिधर्म म्हणजे जे आपण आहोत ते गतीत संसारात, ती जाऊन आपल्या ब्रह्मानंदस्थाला स्थिर होता येणे ही स्थितीधर्म आहे. म्हणजे भगवंत कोण जे सदैव स्थिती नावाच्या धर्मामध्ये असतात, स्थिर स्थिर प्रज्ञ. दुसरं शब्द दुसरी शक्ती वैराग्य. वैराग्य तर सांगायला नको, अहंभाव लीन होणे, अहंभाव लीन होणे, शून्य होणे, अशा पद्धतीने वागणं आपलं जमलं की ओळखत आपल्या ठिकाणी वैराग्य आलेलं आहे. तिसरं ज्ञान. ज्ञानाचाच अर्थ तेज. ज्ञानाचा अर्थ काय असो, तेज. प्रत्येक गोष्टीचं यथार्थ आकलन होणे, प्रत्येक गोष्टीचं यथार्थ म्हणजे शाश्वत काय, अशाश्वत काय, योग्य अयोग्य काय, ज्ञानदृष्टी काय आली म्हणजे आवरण गेलं मायेचं आणि प्रत्यक्ष जसं आहे तसं स्वरूप भगवंताचं दिसू लागलं, त्याला म्हणायचं ज्ञान. औदार्य. औदार्य इतकं असतं की ते सहजपणे सहज बोलणे हित उपदेश. ज्या सहजता असते ते देतच राहतात, ते देतच राहतात. अगदी त्याला म्हणतो अनाधिकारी असतं, एखादा पापी असला तरी त्याला ते आत्मज्ञानाचा उपदेश देत होता. श्री म्हणजे सांगायला नको, विश्वव्यापी ऐश्वर आहे. सुदामाला जर प्राप्त झालं तर म्हणतात श्री. यश जिथे जाईल तिथे यश आहे. काय जिथे जाईल तिथे यश, अपयश माहीत नाही. नाला ना ते नानांनी व्याख्या केली, नाला नाही असं कळलं. आता म्हणजे ही ओळी कळली, या ओळीतलं महत्त्वाचं शब्द कळले तर ओळी विसरून जायची की काय म्हणले. तिसरं चरण असे मोक्षरेखे आला भाग्य वी नटला. या भाग्यावरती एवढं आपण बोललो. वी नटला म्हणजे अनुभवला, साधूचा अंकिला हरिभक्त असा जो असं ज्याला अनुभव आला तो अर्थातच साधूच्या अंकित म्हणजे आज्ञेमध्ये राहतो, भगवंताच्या आज्ञेमध्ये राहतो, सद्गुरूंच्या आज्ञेमध्ये राहतो. आणि सद्गुरूंची आज्ञा पाळत राहणे म्हणजेच अर्थातच साधूची आज्ञा पाळणे, साधूचा अंकिला. तुकोबारांचे असे बरीच वर्णन आहेत. आज्ञा पाळणे हाची धर्म, जाणते हो जाणा वर्म. हे वर्म आहे अध्यात्मातलं. असो आता पुढे कळलं की अशी जी आज्ञा जे पाळतात पालन करतात त्यांना अर्थातच एक अवस्था प्राप्त होते, ते म्हणजे भक्त, म्हणजे तो भगवंताशी एकरूप होतो. तर शेवटचं चरण ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. अन्वयार्थ जर लावला तर सोपं आहे. ज्ञानदेवांना हरी जनी वनी दिसे, जनी वनी आत्मतत्वी दिसे कारण गोडी संगती सज्जनी. सज्जनांची गोडी लागल्यामुळे, संतसंगत राहिल्यामुळे स्वाभाविकच पहिल्यांदा जन्माला जो आलेला असतो तो जीवस्थिती घेऊन, मग ती जीवस्थिती जाऊन आत्मस्थितीमध्ये स्मरणात राहणे म्हणजेच ओढायचं, ओळखायचं की आपल्या साधूची संगती लाभलेली आहे. ज्यांच्या संगतीत गेल्यावर आपलं देहबुद्धी हळूहळू कमी व्हायला लागते, आत्मज्ञानाकडे ओढ वाढते, तीच साधूची संगती होय. म्हणून संतसंगतीत सुरुवातीला गोडी असणार नाही, ती गोडी लावून द्यावी लागेल. ती गोडी सातत्याने गेल्याने येईल आणि मग हळूहळू हळूहळू जीवाला गोडी वाटेल. आता काय पायऱ्या त्यासाठी, म्हणजे मला साधू सज्जनांची गोडी वाढावी यासाठी पायऱ्या काय आहेत. अर्थात पहिली नामस्मरण, पहिलं काय नाम. दुसरं काय कोणाची निंदा करू नये. तिसरं काय जिज्ञासा पाहिजे. चौथं काय श्रद्धा पाहिजे. पाचवं काय भक्ती पाहिजे. सहावं काय तपश्चर्या पाहिजे. या सहाही गोष्टी जर असतील तर अर्थातच सज्जनाची गोडी त्याला गेली आणि सज्जनाच्या संगतीत राहिल्याने आत्मज्ञान होईल. यात एक गोष्ट जरी नसेल तर होणार नाही. साधकांनी आपापलं तपास पाहिजे, नामस्मरणाची गोडी आहे का नाही. एक, कोणाची निंदा आपण करत नाही ना. दोन, जिज्ञासा आहे का आपल्याला,
जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गुरूंना प्रश्न विचारून आपण योग्य क्लिअर करू. श्रद्धा आहे का आपली त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर, मग भक्ती आहे का त्यांच्याविषयी, आणि अर्थात तपश्चर्या आहे का. असो परमात्मा कसा आहे, त्याला म्हणतात बीज रूप आहे. काय तो म्हणजे सूक्ष्म आहे, त्याचं प्रगतीकरण कळतं आपल्याला, आपण तो कळत नाही. त्यासाठी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास लागतो. आता मला नाम म्हणजे काय कळलेलं आहे, माझ्या ठिकाणी चालू असलेलं स्फुरण स्पंदन आणि कंपन अनुभवणे हे नाम आहे. निंदा सांगा नको, गुरु जे सांगते त्याच्या विरुद्ध मनात विचार येऊ नयेत, कारण ती पहिलीच गुरुनिंदा झाली. ती पहिली काय झाली, जिज्ञासा. काय जिज्ञासा म्हणजे असे की काही सांगितल्यानंतर योग्य विचार करून काही आपले विचार व्यक्त केले तर ती जिज्ञासा आहे, चौकसपणा. श्रद्धा काय, आपल्या ठिकाणी असलेली मस्तकात आत्मवस्तू आणि आपले गुरु एकच आहेत तशी श्रद्धा आहे. पुढे काय की या श्रद्धेच्या पुढे काय लागतं असं आहे, भक्ती म्हणजे काय हे जे ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा संत दासबोध इत्यादी सगळ्या ग्रंथांवर आणि ग्रंथकारांवर म्हणजे संतांवर भरोसा असणे, आणि अर्थातच या ग्रंथातून अनुभव देणारे सद्गुरूंविषयी भक्ती असायला पाहिजे. इथपर्यंत कळल्यावर या बुद्धीमध्ये आत्मस्वरूपात ऐक्य होणे याला भक्ती म्हणतात. भक्तीची एक व्याख्या आहे, बुद्धीचे आत्मस्वरूपात ऐक्य होणे म्हणजे भक्ती प्रगट होणे होय. आता प्रश्न राहिला तपश्चर्या काय आहे. तप अर्थात जे जे सांगितलेले जप पूर्ण करणे, सांगितलेले पारायण करणे, आणि अर्थात तपश्चर्येशिवाय आपल्या ठिकाणचं पाप जळत नाही, त्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. कळलं. आणि मग पुढची ओळ आहे, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. म्हणजे साधूच्या संगतीत आल्यावर हे सहा गुण प्रकट झालं, जेव्हा आत्मज्ञान होतं, त्यामुळे जो हरी आपल्या देहात आहे तो जनामध्ये म्हणजे नातेवाईकात आहे, तोच वनामध्ये म्हणजे पशुपक्षात आहे, आणि तोच स्वतःच्या ठिकाणी आत्मज्ञानाने प्रगट आहे अशी अनुभूती तयार होते. थोडक्यात सर्वत्र त्याला म्हणतात तेज. सर्वत्र काय दिसं, तेज. तेज दिसल्यामुळे काय होतं, जसं आहे तसं स्वरूप कळतं. आपण बघतो लाईट लावला की काय तर वस्तू जशी आहे तशी दिसे, तसे आत्म्याचं तेज प्रगट झाल्यावर विश्वरूप दर्शन म्हणजे काय तेही कळतं. विश्वरूप दर्शन घेताना अर्जुनाला पण पाहू शकतात, विश्वरूप दर्शन घेताना संजयाला पण पाहू शकतात. म्हणजे स्वतः विश्वरूप दर्शन स्वरूपाकार असूनही मायेचे खेळ पण बघत असतात, ही ती अवस्था आहे. त्याला म्हणतात की उजेडी राहिले उजेड होऊन, उजेडी राहिले उजेड होऊन, निवृत्ती ज्ञान दे सोपान मुक्ता होईल. या ठिकाणी या अभंगाचं विवेचन पूर्ण होतं. अभंग परत एकदा थोडक्यात म्हणून दाखवतो, म्हणजे सगळे मुद्दे लक्षात यावे यासाठी. साधुबोध झाला नुरोनी आठेला, ठाई समोराला अनुभवे, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाई तर समाप्ती झाली जैसी, मोक्षरेखे आला भाग्यमी नटला, साधू सांगिला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी.